हल्ला बोल, अरे जातिवाद पर हल्ला बोल, हल्ला बोल, अरे जातिवाद पे, अरे जातिवाद पे, अरे जातिवाद पे हल्ला बोल, हल्ला बोल, अरे संविधान बचाओ, अरे संविधान बचाओ, अरे संविधान बचाओ, अरे ऊंट बहुजन आजादा हो, अरे ऊंट बहुजन आजादा हो, अरे ऊंट बहुजन आजादा हो, या ठिकाणी आज जास्त वेळ घेणार नाही. पक्षाचा काल या मतदारसंघाचे आमदार अमोल थाटे, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जयश्री ताई, सगळा गजूबे बाजूले, गजूबे सारख्या बाजूला होता. आता मूळ मुद्द्यावर येतो ताई. आता आपण दोघे भाऊ संभाजी ब्रिगेडमध्ये आपला जन्म पुरोगामी चळवळी झालेला आहे. बहिणीच्या वतीने भाऊ बोलला आला. बहिणीची बाजू भाऊ मांडला, टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण की या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, लोकप्रिय विकासाचे महामेरू. आता आणखी काय बापा उद्या म्हणतील तर कर्मवीर भी म्हणतील. या मतदारसंघाचे अतिशय अभ्यासू आमदार, कायदे पंडित, राजकीय विश्लेषक, ज्यांच्या बाबतीमध्ये आमची बोलण्याची उंची कमी पडते, कारण आमच्यापेक्षा त्यांचा अभ्यास जास्त आहे. कारण ते महाराष्ट्राचे सध्या आता गणेश भाऊ ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना पूर्ण महाराष्ट्र घाबरतो, कारण की त्यांची बॉडी, त्यांची पहलवानकी, बरोबर आहे ना. आता आमचा जो का पहलवान आहे तेच पहलवान आहे, त्यांनाच माहिती दिलेला आहे. आम्ही नाही, आम्ही बकरीच. अरे वाघाची औलादा राजे, आम्ही सरपे कपन बांधने वाले लोग आहे. अरे मौत से कोण डरता है? अरे आज हमारी बारी तो कल तुम्हारी बारी है. ना ये बंदा तलवार की धार से डरता है, ना गोलियों के बोछार से डरता है, और ये बंदा डरता है तो वो परवरदिगार से डरता है. डरना ये हमारे इसमें नहीं है, डर तुम्हारे में है. जमीन फिसक गई. हमारे बहुजन लोगों को बताया गया वहां जाओ मत, वो मोर्चा हमारा नहीं है. कुणाला मराठी चांगलं, कुणाला हिंदीत चांगलं, कुणाला उर्दू मध्ये चांगलं, कुणाला इंग्लिश मध्ये चांगलं, कुणाला वडरे भाषेत चांगलं. म्हणजे भाऊसाहेब कदाचित तुम्हाला फोन आला की काय? आलता गरज तो फोन आलता. आमच्या शरद पाटलांना फोन आला नाही, गणेश भाऊला फोन आला नाही, आणखी काही लोकांना फोन आला नाही. आमचे लोक निडर आहे, आमची लोक घाबरत नाही. म्हणून मूळ मुद्द्यावर आपण बोललो पाहिजे. माननीय आमदार साहेबांनी दिलेली डिबेट, त्याच्यावर सात मुद्दे मी काढले. त्या सात मुद्द्यावर मी बोलणार आहे. त्याने अभ्यास करावं आणि त्यांची इच्छा तर असेल. अरे बुलढाण्याच्या गांधी भवन पे मुझे बुलाओ, संजय दादा गायकवाड. बुलढाण्याच्या गांधी भवन पे गणेश भाऊ याने हो, ये तो मेरा एरिया है. हर आदमी का एरिया रहता है, हर आदमी अपने अपने एरिया का दादा रहता है. आपल्या आपल्या एरियाचा ऐकिन ताई, आपापल्या एरियाचा. आपण गरीब लोक आहे, आपण भांडवळ नाही आहे. तू भी गरीब आहे, मी भी गरीब आहे. आपण भांडवळ लोक आहे का? नाही. हे लोक दादागिऱ्या करतात भांडवळ. आमची बहीण गुजिल्ला पिंजून काढते. घेते का कोणाला? कारण मिलिटरीवाल्याची पोळगी आहे ना, मिलिटरीवाल्याची पोळगी आमची. मी बी मिलिटरीवाल्याचा पोळगा आहे. आम्ही भाऊ भाऊ आहे. अरे मौत को तो हाथ पर लेके चलते गणेश भाऊ. अरे डरने का गम नहीं है, मरने का गम नहीं है. अगर हमारे बीच में अगर आगे नागा तो लंबे लग जाएंगे. कोशिश भी मत करो. अरे मेरी तो बात दूर की है. अगर गजू भाई के हाथ, उनके आम को बाल को हाथ तो लगा के बताओ, वो तुम्हारे कांग्रेस के नहीं रहे अभी. वो तालुक का से ही अध्यक्ष. इसके बाद में आज से कृति समिति के राजू बरबर है. पहले बात तुम्हें आमच्या कृति समिति के सदस्य है. अमोल देशमुख असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, शरदजी काळे, शरद काळे सर, ते तर घाबरत नाही. त्यांचा जीवत व्यायामच करतात असतं. खरं भाऊ रोज व्यायाम करतात ते. काय धंदे लावले रोज? हा गरीब भाऊ घाबरता का ते? रोज. अरे डॉक्टर आहे ते, रोज त्या रात्रीने म्हटल्यापेक्षा त्यांना चिरफाळ करतात ते. त्याच्या नजरा मध्ये काय साधारण भाऊ, नजरा मध्ये डॉक्टर माणूस आहे. रोज ऑपरेशन करते, हरण्याचे करते, कोणत्या गाथा काढते, काय करते.
बारी बारी लोक आमच्या जो है म्हणून दादासाहेब माझं तुम्हाला आव्हान आहे। मी याच्या आधी भी एक आव्हान केलं होतं, आज जास्त वेळ घेणार नाही, कारण की एका डोळ्यामध्ये बाबासाहेबांची क्रांती आहे आणि एका डोळ्यामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रज्ञाशील करुणा मैत्री अहिंसेचा मार्ग। पण या ठिकाणी पुन्हा बुद्ध एका ठिकाणी म्हणता, अरे एखादं जनवार गोपराणभाई, एखादं जनवार जर आपल्या अंगावर येत असेल तर त्याची हिंसा जरी केली तरी चालेल आपल्या आत्मसंरक्षणाकरता। ये बुद्धिजन बताता है और बाबासाहेब तो वही बताते हैं, अरे 100 वर्ष शेरी मेंढी प्रमाणे जगण्यापेक्षा अरे एक दिवस सिंहाप्रमाणे जगून दाखवा। कशाचा आखाडा आणि कशाचा पहलवान रे राजा, पहलवान की त्यांचा पाचिले फुंडेला। आज तो वक्त नहीं है, मेरी जबान फिसल जाएंगी। जमीर भाई मैं उस पर नहीं बात करना चाहता हूं, 7 मुद्दे है। पहला मुद्दा माननीय आमदार साहबानी उपस्थित किया, महाविकास आघाड़ी व संविधान मोर्चा। मी आमदार सांगू इच्छितो कि या मोर्चाचा संबंध काँग्रेसशी अर्थार्थ नाही, या मोर्चाचा संबंध अर्थार्थी महाविकास आघाडीचा नाही, या मोर्चाचा संबंध कुठल्याही पक्षाशी नाही, या मोर्चाचा संबंध जे जे लोक बहुजनवाद मानतात, जे जे देशाचं संविधान मानतात, ते सर्व संविधान प्रेमी या मोर्चाचं नेतृत्व करत आहे। म्हणून भानावर बोला। दुसरा मुद्दा निवडणूक आगामी मोर्चा, म्हणजे निवडणुका आल्या की काँग्रेसचे लोक मोर्चा काढतात, अरे हमारा आमच्या निवडणुकीशी गोपराणभाई इरफानभाई काही संबंध नाहीये, महाराष्ट्र सरकारने घेतलेले 2 शासन निर्णय, एक कंत्राटी भरती प्रक्रिया, त्याचबरोबर दुसरा विषय या ठिकाणी जिल्हा परिषदच्या 62,000 शाळा, ज्या शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला, ज्या शिक्षणाचा अधिकार कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिला, अरे ज्या शिक्षणाचा अधिकार आमच्या सावित्रीबाई फुलेंनी दिला, या सगळ्या शिक्षणावर जर कोणी कुऱ्हाड चालवत असेल तर आम्ही या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। म्हणून हा जन आक्रोश, याचा निवडणुकीशी अर्थार्थ काहीच संबंध नाही, तर याचा संबंध हा जन आक्रोश मोर्चा आहे या निर्णयाच्या विरोधात। तिसरा विषय मराठा आरक्षण व मोर्चा। या ठिकाणी मराठा समाजाने ज्यावेळेस रावसाहेब देशमुखांनी या सर्व टीम उभे राहा पहलवान उभे राहावर उभे राहायच्यावरती एकदा मिशावर पाहूया, आमच्या आम्हाला मिशा मिळूया, पण आम्हाला मिशन मिळून आम्ही काय पाहूया, आमच्या कधी दारी कटण बारीक असतात। तर या पहलवानांनी 5 लोक आमचे बांधव मराठा समाजाचे, ज्यांनी मोताळा शहरामध्ये आमरण उपोषण केलं, जरांगे पाटलाच्या मुलींनी ते उपोषण सोडलं, 5 आमच्या लहान मुली होत्या, आणि या ठिकाणी पुढ्या तालुक्यामधून सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या मोर्चाला पाठिंबा दिला। अरे आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहो, म्हणून या ठिकाणी हार आणलेला आहे, तुरा आणलेला आहे, गुच्छ आणलेला आहे। भंतीजी गेले मोराळा साहेब आहे तिथं, मी याच्यानंतर माझं बोलणं झाल्यानंतर मोराळा साहेबांनी रावसाहेब देशमुखच्या पूर्ण टीमचं, अमोल देशमुख असतील, रावसाहेब देशमुख असतील, आणखी बाकीचे जे काही सहकारी असतील तर त्यांचं, सुनील भाऊ कोले आहे त्याच्यामध्ये, या सर्व लोकांचं गुच्छा देऊन मौलाना साहेबांनी कमिटीने स्वागत केलं पाहिजे। आणि आम्ही मराठा बांधवासोबत आहे आणि मराठा आरक्षणाला आमचा सतत पाठिंबा आहे, आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण मिळू शकते, संविधान बदलून नाही किंवा या देशामध्ये मनुस्मृती लागू करून नाही। मनुस्मृतीने आरक्षण भेटेल काय? मग आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहे का गजीभाऊ? मग मराठा समाजाला गुमराह केलं की त्या मोर्चाने जाऊ नका, तरी आमचा बांधव या ठिकाणी, आमचा बांधव एवढ्या मोठ्या संख्येने आपला पक्ष आपला अजेंडा आपला दांडा बाजूला ठेवून आमदाराच्या धाकट पक्षाला न जुमानता या ठिकाणी खऱ्या अर्थाने या मोर्चामध्ये सहभागी झाला। अरे मी तुम्हाला मनापासून वंदन करतो, वंदन करतो। या ठिकाणी शेवटी आमदाराला ना इलाज असतो, गुप्रांड बहुत गौर से सुन रहे मेरा भाषण, क्योंकि आप आज तक चैनल हो
आप डिसीजन हो, इंडिया टुडे हो, इसीलिए ये सभी पत्रकार जो देख रहे हैं मेरे गुप्रान भाई आ गए बोले तो पूरा तालुका आ गया। आखिर आमदाराला दखल घ्यावे लागली, आमदारानं आमचा मराठा बांधव मगळा साहब त्यांच्या उपोषणाला भेट दिली, मात्र डोळे सुजेल होते मजबुरीनं, बरोबर। त्याचबरोबर चौथा मुद्दा, अनेक वेळा आम्ही घटनेमध्ये दुरुस्ती केली ते म्हणतात, अनेक वेळा आम्ही घटनेमध्ये दुरुस्ती केली। आता मला तुम्ही सांगा गणेश भाऊ, हे कोणत्या लोकसभेमध्ये की राज्यसभेमध्ये होते? साहेबराव भाऊ, अनेक वेळा आम्ही घटना दुरुस्ती केली, अहो म्हणतात 84 वेळा घटना दुरुस्ती केली। अहो आमदार साहेब जयश्रीताई, 84 वेळा आमदार साहेबाच्या सांगण्यावरून घटना दुरुस्ती। मला असं वाटतं की एखादा पत्रकार शिवाजी भाऊ प्रश्न काऊन विचारला की भाऊ तुम्ही जर कधी मनात आणलं तर घटना आधी तुम्ही दुरुस्त करू शकता, पत्रकार मी करा करा बोलत नाही, फक्त बाहेर येतात गोपाल भाऊ काय ते पण विचारलं पाहिजे की भाऊ तुम्ही काही करू शकता, तुम्ही घटना भी दुरुस्ती करू शकता, इथंच सभागृह आपल्या बुलढाण्यामध्ये, बरोबर आहे की नाही? तर मी माननीय आमदारांना सांगतो की घटनेमध्ये 2017 पर्यंत 103 वेळा दुरुस्ती झालेली आहे, अभ्यास करून घ्या किती वेळा, 103 वेळा। अरे घटना दुरुस्ती हे आर्टिकल 368 मध्येच नमूद केले आहे। गणेश भाऊ कधीतरी आपण घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलो? डॉक्टर साहेब काही उतरलो आपण कधी? तो घटनात्मक अधिकार आहे, आमचा दुरुस्तीला विरोध नाही, विरोध नाही। म्हणून या ठिकाणी संविधान दुरुस्त्या बदल मोर्चा, आमदार साहेब म्हणतात की मराठाला जर आरक्षण पाहिजे असेल तर संविधानामध्ये बदल झाला, म्हणजे कायद्यात बदल झाला पाहिजे। यांनी मंडळ आयोग वाचला काय? मंडळ आयोगाच्या शिफारशी वाचल्या काय? नसतील वाचल्या तर मला बोलून घ्या, नसतील वाचल्या सुनील भाऊ तर मला बोलून घ्या, आपण दोघं भाऊ लहाना मोठा आपण दोघं भाऊ डिबेट करू, चर्चा करू की या ठिकाणी संविधान दुरुस्त्या बदल बदल मोर्चा या संविधान बचाव कृती समितीच्या दुरुस्तीच्या विरोधात आम्ही नाही, तर संविधान नष्ट करणे, या संविधानाचा वारंवार वैचारिक बलात्कार होणे याच्या विरोधात आम्ही आहे, याच्या विरोधात आम्ही आहे। म्हणून आपण जाता जाता एक शेवटचा मुद्दा आहे की संविधान बचाव मोर्चा व समाजाची दिशाभूल, म्हणजे आम्ही त्यांनी आमचं नाव नाही घेतलं, त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं, महाविकास आघाडीचं नाव घेतलं, म्हणून आम्ही वारंवार सांगतो की या मोर्चाला काँग्रेसचा काहीच सपोर्ट नाही, महाविकास आघाडीचा संबंध नाही, म्हणून आम्ही संविधान जागृती सोबत संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चा काढत आहे। लोक याबद्दल चुकीची अज्ञानाची भाषा करून माननीय आमदार संजय गायकवाड या मतदारसंघातील लोकांची हे दिशाभूल करत आहे। आलं माझं भाषण, आपण सगळे लोक येणाऱ्या काळामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये थांबतो, आपल्या सर्वांना माझी अशी विनंती आहे, ये लढाई अगर अपने को लड़ना है, ये लड़ाई आजादी की है, ये लड़ाई हक की है, ये लड़ाई इनकलाब की है, ये लड़ाई देश बचाने की है। इसीलिए मैं सभी भाइयों को ये गुजारिश करता हूं कि आने वाले कल में इससे भी भयंकर अगर हमको रास्ते पर उतरना पड़ा सरकार के विरोध में, उनके हुकूमत के खिलाफ में, उनके हिटलरशाही के विरोध में, उनके तानाशाही के विरोध में, तर आपल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे। किती घंटा बघून बसले आपण इथं? किती किती 2 तासात बोर झाले? अरे मानवाजींच्या पंजाबच्या लोकांना गजनभूम अमल काय? अरे या नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याविषयक 3 बिल आणले, 3 बिल, त्या 3 बिलाला रद्द करण्यासाठी आमच्या पंजाबच्या लोकांनी दिल्लीच्या संसदेला घेराव टाकला, शेवटी मोदी सरकारला झुकावं लागलं। एवढी ताकद या भारतीय संविधानात आहे, अरे एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, म्हणून सर्वांना विनंती करतो इथून हा लढा आम्ही व्यापक करू, जर याच्यातला एखादा या लढाईमध्ये शहीद झाला तरी चालेल, पण या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही लढत जेवढ्याच्या प्रसंगी बोलतो
माझ्या लहानलचक भाषणावर विराम देतो. जय हिंद जय भारत. बोला बोला.